दुपार की वे है, ऊन चढ़ेल है, तापले है, ये सग हो आज शिवसेने माला तुम्हें प्रेम आशीर्वाद देने एवं मोटे संख्य में इतने जमले आहत खरोखर तुम्हारा नतमस्तक मैं होता है। क्या बोला तीन दिवस हा दौरा शिवसंवाद सुरू है, अनेक वेगवेगे जिल्ह्यांमध्ये जात आहे, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जात आहे। माझा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं, ग्रामसभा घ्यायची, आणि साधारण अपेक्षा हीच होती की प्रत्येक गाव म्हटल्यानंतर एक 150 ते 200 लोक हे एवढी जमतील आपल्याला ऐकायला, पण तुम्ही जे एवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत मला आशीर्वाद द्यायला, हे खरोखर चित्र एक वेगळे चित्र आहे, आणि सगळं हे पूर्ण महाराष्ट्रभर वातावरण मला असंच दिसतंय, आणि वातावरण म्हणजे भगवं भगवं आणि भगवंच वातावरण सगळीकडे दिसत आहे। खरं तर प्रेसवाल्यांनी हे थोडं बघावं चित्र, मागे कॅमेरे फिरवावेत, कारण अनेक लोक सावलीत बसलेत, पण जे उन्हात बसलेत मी तुमची माफी मागतो, तुम्ही उन्हात आहात, पण महाराष्ट्र देखील अशाच कठीण प्रसंगातून चाललेला आहे, बरोबर आहे, पण ते ओके बसलेत। आणि आज जशी आपली सभा आहे, जसे आपले हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत, तसं दुसऱ्या बाजूला सरकार देखील आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री देखील, गद्दार गँग देखील त्यांची सभा घेत आहे। गर्दी दोन्हीकडे, आपल्या बाजूला लोकांची गर्दी होते, त्यांच्या सभेमध्ये एवढी खुर्च्यांची गर्दी होते, सगळ्या खुर्च्या त्यांच्या सभेत असतात, कारण खुर्च्या जमा करून करून खुर्च्यांच्या मागे एवढी लागले, हे खुर्च्यांसाठी जी गद्दारी केली यांनी, खुर्च्याच त्यांना तर समोर दिसायला लागले। जे निष्ठावंत लोक होते, जे महाराष्ट्रप्रेमी लोक आहेत, ते समोर माझ्या बसलेत, माझ्या सोबत उभे आहेत। साम्य आणि अंतराचं तुम्ही या सभांमध्ये बघितली तर साधारणपणे जसं मी सांगितलं, गर्दी आणि खुर्च्या हे जरी अंतर असलं तरी साम्य एकच आहे आपल्या दोघांच्या सभेमध्ये, की दोघांच्या सभेमध्ये मला एक घोषणा सगळीकडे ऐकू येते, काय असेल ती घोषणा ऐकू नाही आली, अजून ऐकू नाही येते, इथून नाही आली, मागून नाही आलं ऐकू, 50 खोके 50 खोके 50 खोके जिथे पोचायचं तिथे पोचलेले। पण जरी ही घोषणा आपल्या सभेत देत असाल, आपल्याकडे एकदम ओके असते ही घोषणा, कारण कोणी ते खोकी घेतलेले नाहीत आणि आपण एकदम ओके आहोत। ज्यांनी घेतलेत तुम्ही त्यांच्या सभेत जर अशी घोषणा दिली ना, तर लगेच पोलीस तुमच्या मागेला येतील, लाठीकाठी होईल तुमच्या इकड तिकडून तिकडून, यंत्रणाला येतील, धाडी पडतील तुमच्या घरी, कारण त्यांना एकदम जीव जळतो त्यांचा की खोके घेतल्याने ह्यांना कसं माहिती, खोके घेतल्याने ह्यांना कसं माहिती, कारण खोके तर घेतलेत पण आता तिथे सगळं नॉट ओके व्हायला लागलेलं आहे। तिथे भाजप आहे, मित्र पक्ष त्यांचा, आता गद्दार गँग नवीन गेलेली आहे, गद्दार गँगच आहे ती, गट वगैरे नाही, गद्दार गँग। आणि ही गद्दार गँग मध्ये प्रत्येकाला मंत्री बनायचं असतं, प्रत्येकाला मंत्री बनायचं असतं, 40 लोकांना त्यांनी मंत्रिपदाची आश्वासनं दिलेत, एवढ्या लोकांना त्यांनी मंत्रिपदाची आश्वासनं दिलेत की सगळ्यांना मंत्री करायचं झालं ना, तर 3-4 राज्यांमध्ये यांना मंत्रिमंडळात बसवायला लागतील, एवढी मंत्रिपदांची त्यांनी आश्वासनं दिलेत। पण आज तुम्ही लिहून घ्या, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणजे नाही, मंत्रिमंडळ नाही होणार विस्तार, त्याच्या आधी सरकार पडणार म्हणजे पडणारच, हे तुम्हाला ठाम विश्वासाने मी सांगतोय। सुप्रीम कोर्टात आपण लढत आहोत, सर्वोच्च न्यायालयात आपण न्यायासाठी लढत आहोत, केस चालू आहे, 14 की 15 पासून सततची सुनावणी होणार आहे, निवडणूक आयोगाकडे त्याचा त्यांनी काय सुनावणी पुढे ढकललेली, ते काय करा कोणाचं काय कळत नाही। पण हे सगळं होत असताना जर आपण संविधानाप्रमाणे गेलो, जर देशाच्या कायद्याप्रमाणे गेलो, आत्तापर्यंत जी प्रथा परंपरा आपण राज्याची देशाची जर पाळा दिली तसं गेलो, तर हे 40 गद्दार बाद होणार तुम्ही लिहून घ्या, आणि सरकार पडणारच। हे अल्प आयुचं सरकार आहे, कमी वेळेचं सरकार आहे, तात्पुरतं सरकार आहे, आणि म्हणून जिथे जिथे हात मारायचे पाय मारायचे ते मारतात, टोल नाके घ्यायचे, हे घ्यायचं ते घ्यायचं, सगळं जरी घेतलं ना तरी तुम्हाला विधानभवनाची पायरी चढू देणार नाही। माझं नाव आज लिहून ठेवा, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे माझं नाव आहे, आदित्य साहेब तू मागे बनो, पण आज
मी का रस्त्यावर आलेलो आहे, का सगळीकडे फिरत आहे, का गावोगावी जात आहे? ही लढाई फार मोठी आहे. ही नुसतं शिवसेना काही सरकारमधून बाहेर पडली किंवा माझ्या पाठीवर वार झाले 40 उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसले ह्याच्यासाठी बाहेर पडलेलं नाही आहे. गद्दारी झालेली आहे, सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती नाही. गद्दारी कोणाला पटलेली नाही आहे महाराष्ट्रात. या राज्यात कधी अशी आपली राजकीय संस्कृती नव्हती की असं घाणेरडं दलितचं राजकारण करून तुम्ही सरकार बनवायची अशी कधी परिस्थिती आली नव्हती आणि कधी कधी संस्कृती आपली नव्हती. कधी तुम्ही पाहिलं का असं झालेलं आधी? पाहिलं कोणी? नाही पाहिलं. पण ही लढाई जी आहे ही एकटं शिवसेनेची नाही आहे, एका पक्षाची लढाई नाही आहे, नुसतं सत्तेत बसण्यासाठी नाही आहे. आधी देखील आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात होतो, आत्ता पण आपल्याला बसवलेलं आहे, फरक काही पडत नाही. लोकांसाठी आपण लढत राहू आणि लोकांच्या न्यायकांचा आवाज वाढवत राहू, दिल्लीपर्यंत पोहोचवत राहू, ते तर काम आपलं करत राहणार, ते आपलं कर्तव्य आहे. पण ही जी लढाई आहे ना, ही फार मोठी लढाई आहे, संविधानाबद्दल लढाई आहे, देशाच्या लोकशाहीबद्दलची लढाई आहे, आणि ही लढाई आपल्या महाराष्ट्रासाठी आहे. आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र कुठच्या परिस्थितीतून चाललेला आहे, कुठचंही राज्य बघितलं तर खरं म्हणजे दोन क्षेत्र महत्वाची असतात. एक क्षेत्र ही कृषी असतं, दुसरं क्षेत्र हे उद्योग असतं. पण कृषी क्षेत्राचं जर बोलायचं झालं तर इथे शेतकरी किती आले? शेतकरी बांधव किती आहेत माझ्या इथे? सगळे आहेत ना, सगळेच आहेत. कालच्या सारखे काल माझ्या मतदारसंघात घटना बाहेर मुख्यमंत्री आलेले आणि कोळी बांधव म्हणून दाखवायचं म्हणून कुठच्याही लोकांना टोप्या घालून बसवलेले कोळीचे. एकाला प्रश्न विचारला, हिंदीत उत्तर द्यायला लागलं. म्हणून अरे वा, वर्लीतला कोळी त्याला मराठी समजत नाही, हिंदीत एकदम. मला वाटतं तो अलाहाबादचा वगैरे कोळी आणलेला तिथून कुठचं तरी. असे नाहीत ना खोटे शेतकरी कोणी, सगळे खरे आहेत. हाडामासाचे आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर ना? आज मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. गेल्या जुलै ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी झाली, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सततचा पाऊस झाला, कुठेही नुकसान भरपाई झाली का? नुकसान झालं सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं ना नुकसान. मी पण अनेक ठिकाणी फिरत होतो, मी दानवे साहेब, खैरे साहेब, आम्ही वडले साहेब वगैरे आम्ही बांधावर जात होतो, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जात होतो. काही जणांच्या जिथे आत्महत्या झाल्या त्यांच्या देखील घरी गेलो, बांधावर गेलो, प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अरे वा, बंडूबास आलेत या. घेतो घेतो दादा, 2,00,000 कोटी मिळाले बरं. पण हे जेव्हा आम्ही सगळीकडे फिरत होतो, प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न करत होतो, जिथे जिथे अतिवृष्टी झाली असेल, सततचा पाऊस लागला असेल, महाराष्ट्रात भयानक चित्र होतं. एका बाजूला दुष्काळ होता, दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळसारखी परिस्थिती होती. आम्ही सगळेच, मग शिवसेनेचे लोक असतील, मित्रपक्ष आपले राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळीकडे फिरत होतो, शेतकऱ्यांशी चर्चा करत होतो आणि आम्ही धीर देण्याचा प्रयत्न करत होतो की कुठे ना कुठेतरी आपण ह्या गद्दार सरकारकडून तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू. पण सरकार पण एवढं निर्लज्ज निघालं, तुम्ही विचार करा, एवढं निर्लज्ज निघालं की त्या पूर्ण काळात कृषी मंत्री कुठेही दिसले नाहीत. आलेत का तुमच्याकडे कृषी मंत्री? माहिती आहे नाव कृषी मंत्र्याचं काय? गद्दार. ह्या सगळ्या मंत्र्यांचं नाव एकच आहे, गद्दार. इथे लिहून फिरतात गद्दार. पण कृषी मंत्री कुठच्याही बांधावर गेले नाहीत. ज्या ज्या बांधावर गेले पळून गेले दुसरीकडून, गाड्या तिथून झपाट्याने नेल्या, पण कृषी मंत्री कुठच्याही बांधावर गेले नाहीत. संध्याकाळी एखाद्या जिल्ह्यात गेले आणि जिल्हाधिकारी काय विचारतात? रिपोर्ट नाही विचारला जिल्हाधिकाऱ्यांना की कसं किती नुकसान झालं, काय मदत करायला पाहिजे. विचारतात तुम्ही घेतली का, तुम्ही घेता का, कसं चालणार आपलं राज्य असं. पण एक रुपयाचं नुकसान भरपाई कोणाकडे आली नाही. अतिवृष्टी होऊन गेली, सततचा पाऊस झाला, एकदा नाही दोनदा तीनदा अनेक ठिकाणी झालेला आहे, पण माझ्या शेतकरी बांधवांची मदत कुठे झाली नाही. पंचनामे झाले, अनेक ठिकाणी मी गेलो, प्रशासनाने आपलं काम नीट केलेलं आहे, पंचनामे झाले, पंचनामे सरकारपर्यंत पोहोचले, सरकार दरबारी पोहोचले, पण पंचनाम्यावर पुढे कुठेही त्याची अंमलबजावणी झाली नाही, पुढे कुठेही प्रक्रिया झाली नाही, नुकसान भरपाई आपल्या हातात आली नाही. आम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसायचो, घोषणा द्यायचो की ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा. कालच्या सभेमध्ये खाली खुर्च्या दिसल्या त्यांच्या, पण हे जे मंत्री बसलेले आहेत ते काही खुर्ची सोडायला तयार नाही आहेत. एवढ्या खुर्च्यांना पकडून ठेवलेलं आहे, घट्ट पकडून ठेवलेलं आहे की त्यांना जनतेचे त्रास जे आहेत तेच आता दिसते ना, कारण दिसते ती फक्त खुर्ची दिसते, बाकी काही दिसत नाही. मग विधान भवनात असेंब्लीमध्ये विधानसभेत आम्हाला सांगितलं की 3,600 कोटीची घोषणा केली की एवढी मदत आम्ही आता शेतकऱ्यांना करतो, ऐतिहासिक मदत आहे, अमुक आहे आणि तमुक आहे. एक रुपये का तुमच्याकडे आलाय का मला तुम्ही मला सांगा, आलाय एक रुपये? मदत कोणाला आली आहे? मी चुकीचं बोलत असेल तर मला सांगा, मला करेक्ट करा, आनंद होईल. मी जर कोणाकडे मदत आली, आली आहे? नाही आली. दुसरीकडे
हेच सरकार जिथे मदत करायला तयार नाहीये, ओला दुष्काळ आहे हे बघायला तयार नाहीये, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे समजून घ्यायला तयार नाहीये, दुसऱ्या बाजूला आठवण करा जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, पहिला निर्णय उद्धव साहेबांनी जो घेतलेला होता तो शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा होता. या जिल्ह्यात किती 1,059 कोटी एवढी मदत आली होती, बरोबर ना? म्हणजे उद्धव साहेबांना जेव्हा सरकार बनल्या तिकडच्या अधिकाऱ्यांनी विचारलं, वित्त अधिकाऱ्यांनी विचारलं की मुख्यमंत्री महोदय तुम्हाला पहिलं काम या महाराष्ट्रात काय करायचं, तर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझं पहिलं वचन मी शेतकऱ्यांना दिलेलं आहे की त्यांची कर्जमुक्ती मी करणार. त्याआधीचं जे फडणवीस साहेबांचं सरकार होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल अटीशर्टी 100-150 होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं की एका अंगठ्यावर कर्जमुक्ती झाली पाहिजे, सोपी सरळ कर्जमुक्ती करा, लोकांची मदत करण्याच्या हेतूने कर्जमुक्ती झाली पाहिजे, आणि 2 लाख रुपयापर्यंत ज्यांचं कर्ज होतं त्याची आपण कर्जमुक्ती करून दाखवली ना सर्वांना. पण सरकार बदललं, त्याच आधी जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडचा काळ सुरू व्हायच्या 1 दिवस आधी आपल्या अधिवेशनात बजेटमध्ये अजित पवार साहेबांनी देखील, ज्यांनी नियमित परतफेड करतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून आपण 50,000 रुपये देणार होतो. 1.5 वर्ष आपल्या कोविडमध्ये गेलं, अर्थचक्र सगळं बंद होतं, पण ज्या मिनिटाला कोविडचे निर्बंध उठले, अर्थचक्र सुरू झालं, त्यावेळेला आपण पुन्हा एकदा घोषणा केली ती, बजेट प्रोव्हिजन केलं, पैशाची तरतूद केली त्याच्यासाठी, पण सरकार आपलं गद्दारांनी पाडलं आपलं सरकार, आणि सरकार पाडल्यानंतर ह्यांनी देखील घोषणा केली, पण मला वाटत नाही 50,000 रुपये कोणाच्या खात्यात आले असतील. आलेत कोणाकडे? काही काही सर्कल्ट असे वगळले गेलेत जणू काही तिथे शेतकरीच नाही. काही काही सर्कलमध्ये 500 लोकांची यादी, तिथे 4 लोकांना मिळालं, 2 लोकांना मिळालं. पण हे सगळं होत असताना स्वतःची कामं जी गद्दारांची ती चालू आहेत, कॉन्ट्रॅक्टरची कामं चालू आहेत, बिल्डरांची कामं चालू आहेत, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके हे यांचं धोरण आहे, आणि तेच धोरण आता हे घेऊन पुढे चाललेले आहेत. हमी भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, अनेक असे विषय जे आहेत जे आपण वडिलसाहेब अनेकदा घेतलेले आहेत, मला वाटतं खूप विषय आपण घेतलेले आहेत. हे विषय घेत असताना आज मी तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न विचारायला आलेलो आहे, शेतकरी बांधवांना सगळं प्रश्न विचारायला आलेलो आहे. इकडे बसलेले किती शेतकरी बांधवांना वाटतं की त्यांची पुढची पिढी ह्यांनी शेतकरी बनायला पाहिजे? किती लोकांना वाटतं की पुढच्या पिढीने शेतीत यायला पाहिजे? एका व्यक्तीने हात वरती केलाय, बाकी कोणीच कोणी वरती नाही केलंय का? पण असं का वाटतं की कोणी शेतीत यायला नाही पाहिजे? भाव नाही, नुकसान भरपाई नाही, कर्जमुक्ती नाही, पीक विमा नाही, एकंदर सगळे त्रस्त आहेत. आज हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रभर आहे, हे चित्र मी सगळीकडे बघत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जा, प्रत्येक गावात जा, जिथे जिथे शेतकरी बांधव आहेत ते एवढे त्रस्त आहेत, एवढे हैराण आहेत की त्यांना वाटायला लागलेलं आहे की माझ्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये, बरोबर ना? मग शेतीत नाही आलं तर मुलांनी जायचं कुठे, मुलींनी जायचं कुठे? पुढचा पर्याय काय असतो? उद्योग, रोजगार, नोकरी, शहराकडे जायचं असतं, MIDC मध्ये नोकरी पाहिजे असते. तुम्ही मला सांगा आज की ह्या राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात जेव्हा सरकार बदललं, गद्दारांचं सरकार आलं, तेव्हा एक सुद्धा नवीन उद्योग आलाय का तुम्ही मला सांगा? आलाय कुठे? वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? एअरबस टाटा गेलं कुठे? बेल्ट्रक पार्क गेलं कुठे? मेडिकल डिवाइस पार्क गेलं कुठे? सोलर एनर्जी पार्क गेलं कुठे? 40 गद्दार गेले कुठे? आता कळलं हे उद्योग तिथे का पाठवले सगळे गुजरातला? बरोबर आहे. एकदम ओके. खाऊन खैरे साहेब, हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे. पण हे वातावरण जरी आता आपल्याला हसायला येत असेल, खोके बोके ओके वगैरे, तरी हे भयानक वातावरण आहे, भीतीदायक वातावरण आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने जायचं कुठे? हक्काचं सरकार नसताना हाक मारायची कोणाला? मदत मागायची कोणाकडे? आपलं मानायचं कोणाला? हा प्रश्न सगळीकडे राहिलेला आहे. एका बाजूला जसं मी सांगत आहे की शेतकरी त्रस्त आहे, हैराण आहे, तसं दुसऱ्या बाजूला एक सुद्धा उद्योग आपल्या राज्यात गेल्या 6 महिन्यात आला नाही आहे.
वेदांत फॉक्सकॉन मी जे सतत ओढत आहे सगळीकडे की वेदांत फॉक्सकॉन गेलंच कसा, गेलाच कसा तिथे. मला आठवतं मागच्या डिसेंबर जानेवारी म्हणजे 21 जानेवारीपासून मी देसाई साहेब मुख्यमंत्री महोदय जेव्हा उद्धव साहेब होते आम्ही तिघं पाठपुरावा करून पाठलाग करून ह्या वेदांत फॉक्सकॉनच्या कंपनीला आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो. 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होतं म्हणजे होणारच. पण सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर जी 2.5 लाख कोटीची गुंतवणूक होती, 2.5 लाखाची गुंतवणूक, 1 लाख लोकांना रोजगार देणारी ही जी फॅक्टरी येणार होती, त्याचसोबत 160 अजून वेगळ्या वेगळ्या कंपन्या येणार होत्या. तुम्ही विचार करा, इथेच साधारणपणे 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण मुख्यमंत्री महोदयांना अंदाजच नव्हता की किती कोटीची गुंतवणूक आहे, काय आहे. त्यांना वाटलं हा कॉन्ट्रॅक्टर आहे वेदांता फॉक्सकॉनवाला. त्यांनी हाऊसमन सांगितलं तो वेदांतावाला येणार आहे, जसं काही रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर येणार आहे की टोलचा कॉन्ट्रॅक्टर येणार आहे. मग सांगितलं 4 लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे, 2.5 लाखाचं 4 लाख करून टाकलं. ठीक आहे, चला तेही झालं. हे सगळं झाल्यानंतर स्वतःचे फोटो छापले, होर्डिंग छापले, सगळं केलं आणि ऐन वेळेला वेदांता फॉक्सकॉन सप्टेंबरमध्ये ट्विटरवरनं सांगितलं की गेले ते गुजरातला. मग तुम्ही मला सांगा की जो 100% प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार होता, एवढा मोठा रोजगार उपलब्ध करून देणार होता, तो गुजरातला गेलाच कसा आणि कशासाठी, कोणामुळे गेला हा गुजरातला? म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहात, आज तुम्ही जनतेला उत्तर देणं गरजेचं आहे. तसंच बल्क ड्रग पार्कचा विषय, कॅबिनेटमध्ये मी असताना मला आठवतं मी सहकारी मंत्री होतो तिथे कॅबिनेटमध्ये. पर्यटन पर्यावरण मंत्री जरी होतो तरी मी तिथे मंत्रिमंडळात बसायचो आणि मी बघितलं होतं की आपण तरतूद त्या बल्क ड्रग पार्कसाठी केलेली, 2500 कोटीची तरतूद केलेली. मेडिकल डिवाइस पार्क असेल, एअरबस पार्क असेल, अनेक असे उद्योग आहेत जे आपल्या महाराष्ट्रात 100% आले असते जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर. पण ह्या गद्दारांवर विश्वास नाही, ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. राजकीय अस्थिरता आहे, राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे आणि म्हणूनच हे दुसरीकडे चाललेले उद्योग. विचार करा तुम्ही कसं परिस्थितीत आपण पुढे नेतोय महाराष्ट्राला. महाराष्ट्र पुढे चाललाय की मागे चाललाय हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला कृषी क्षेत्रात कोणी तुमचं ऐकत नाही, शेतीत कोणी ऐकत नाही, शेतकऱ्यांचं ऐकत नाही, शेतकऱ्यांना विचारत नाही. शेतकरी आहेत तसे आहेत, हाल वाढत चालले, त्रस्त आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर शेतकऱ्यांची पोरं शहराकडे आली, MIDC कडे गेली, तर तिथे उद्योग आणि रोजगारासाठी नवीन कुठचाही पर्याय निर्माण झालेला नाही. अशा परिस्थितीत आपण ह्या महाराष्ट्राला आज बघत आहे. त्याच बाजूला जर आपण गेल्या 2.5 वर्षातलं काम बघितलं असाल, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात देखील आपण 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो, हे आपलं यश आहे आणि ते मी अभिमानाने सांगू शकतो, ते हक्काने सांगू शकतो. पण मध्ये मी चॅलेंज दिलेलं त्यांना, त्यांनी मला सांगितलं उद्योगमंत्र्यांनी की ह्यांच्या वेळी जे आले उद्योग ते आलेच नाही, ते खोटं बोलत आहेत. मला वाटतं टाइम्स ऑफ इंडिया की कोणीतरी पेपरमध्ये दाखवलं की 93% जे उद्योग आपण MOU साईन केलेले त्याच्यातून 93% कामं सुरू झाली, फॅक्टरी बांधायला सुरू केलेले. 1-2 कंपन्या होत्या त्याला केंद्र सरकारने सांगितलं चायनीज गुंतवणूक आहे थोडी बाजूला ठेवा. ठीक आहे, तेव्हा बाजूला ठेवलं. मी जेव्हा डायवर्सला गेलो ना, माझ्यासोबत नितीन राऊत साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, उद्योगमंत्र्यांनी आपले एनर्जी मिनिस्ट्री. पण हे दोन्ही सोबत असताना आपण त्या 3.5 दिवसामध्ये महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीची गुंतवणूक आणली. 80,000 कोटीची गुंतवणूक, तेवढे रोजगार उपलब्ध करून दिले. पण हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा 28 तासासाठी गेलेले, खर्च किती झाला माहिती आहे का तुम्हाला? 40 कोटी. विचार करा 40 कोटी किती झालं. ओ 40 कोटी तुम्ही म्हणजे तुम्हाला डोंगर आणि झाडी बघायची होती तेव्हा गुवाहाटीला पळालात तुम्ही डरपोकांसारखे, तुम्हाला बर्फ बघायचं होतं तर काश्मीरला जायचं, त्याऐवजी तुम्ही डायव्हर्सला गेलात. 40 कोटी जो खर्च केला तुम्ही, 40 कोटी या शेतकऱ्यांना जरी तुम्ही दिले असतात ना, तर अनेक जीव आज ज्यांनी आत्महत्या केले ते वाचले असते. किती लोकांना 50,000 रुपये इथे प्रोत्साहन अनुदान मिळालं असतं त्या 40 कोटीतून. पण मुळात हे जनतेचं सरकारच नाही, मुळात हे लोकांचं सरकारच नाही आहे, सामान्य नागरिकांचं सरकार नाही आहे. जसं मी सांगितलं उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, तसंच दोन्हीकडे काही मिळालं नाही तर आपण तिसरा एक पर्याय जो आपल्याकडे असतो म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस, सरकारी नोकरी. ह्याच्यात जे लोक येतात, पोलीस भरतीमध्ये येतात, IAS IPSच्या ज्या परीक्षा देतात, ते देखील मेहनत करून 15-20 वर्ष जसे आम्ही सगळे मेहनत करून राजकारणात पुढे येत असतो, तसे हे लोक देखील मेहनत करतात, नोकरी करतात, जॉब करतात आणि करून करून पुढे आल्यानंतर आजचं जे सरकार आहे ते बदली पोस्टिंगसाठी 3-5 कोटी मागत आहे, ही आज लाज वाटण्याची गोष्ट आहे. म्हणजे शेतकरी त्रस्त आहे, आज उद्योग पुढे येत नाही आहे. IAS IPSचे जे बदले असतात त्याच्यात देखील पैसे मागितले जात आहेत आणि आज हे सगळं करूनही कुठचाही वर्ग आपल्या, कुठचाही समाज आपल्या राज्यामध्ये खुश नाही आहे आणि कोणालाही वाटत नाही आपलं सरकार आहे. वाटणार तरी कसं, कारण हे सरकार जे बनलं होतं ते पाठीत खंजीर खुपसून बनलेलं आहे, खंजीर खुपसून तिथे बसलेलं आहे. हे सरकार जे आहे ते खुर्च्यांसाठी बसलेलं आहे, एका माणसाच्या
राक्षसी महत्वाकांक्षासाठी एका माणसाच्या खुर्चीसाठी एका माणसाला स्वतःला वाचवण्यासाठी जे काही त्याच्यावर काय काय लागलं असेल, यंत्रणा लागली असेल, त्याच्यातून वाचण्यासाठी त्या माणसाने गद्दारी केली आणि त्याच माणसाने आज महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम केलेलं आहे. मी सतत या महाराष्ट्रात फिरत असताना लोकशाहीच्यासाठी संविधानासाठी या देशात आव्हान करत असतो, राज्यात कुठे गेलो तरी आव्हान करत असतो की जे 40 गद्दार आहेत, आमदार आहेत, 13 गद्दार खासदार आहेत, जर त्यांना लोकशाही पद्धतीने राहायचं असेल, जर संविधान पाळायचं असेल, संविधानाचा अपमान नसेल करायचा, तर त्या लोकांनी त्यांच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे यावं, जनतेचा कौल घ्यावा. पण त्यांच्यात ती हिंमत नाही, धमक नाही, ताकद नाही, लाज उरलेली नाहीये. आणि मला हे कळल्यानंतर मी थोडं चॅलेंज बदललं त्यांच्यासाठी. मी त्यांना सांगितलं, चला 40 लोकांना मी चॅलेंज करणारच नाही, तुम्हाला तर बाद केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला बाद करूनच ठेवतो. बघा, सुप्रीम कोर्टात आम्ही लढाई लढत आहोत, ती सत्याची लढाई आहे. ह्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला महत्व नाही आहे. पण हे 40 लोकांमध्ये हिंमत नसताना मला वाटलं, अरे जे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत, थोड्या दिवसाचे आहेत, तात्पुरते आहेत, तरी मला वाटलं त्यांच्या मागे एवढी महाशक्ती उभी आहे, हातात एवढी यंत्रणा आहे, मुख्यमंत्री आहेत, जिथे जातात तिथे अशी गर्दी असते खुर्च्यांची सगळीकडे, खुर्च्या खुर्च्या खुर्च्या, सगळ्याच खुर्च्या असतात, मोकळ्या खुर्च्या असतात. त्यांना मी चॅलेंज दिलं की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही तर एवढे मोठे आहात, महाशक्तिशाली आहात, संघर्ष केलेला आहे तुम्ही आणि तुम्ही पुढे आलेला आहात, तुम्ही तुमच्या आमदारकीचा आणि मंत्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि वरळीतून माझ्यासमोर लढवून दाखवा. दोन दिवस अक्षरशः आयटी सेलवाल्यानं सुरू केलं, नेत्यानं सुरू केलं, गद्दारानं सुरू केलं, आदित्य ठाकरेला शिवे द्या, आदित्य ठाकरेबद्दल बदनामी करा, आदित्य ठाकरेला सांगा डिपॉझिट जप्त होईल. ठीक आहे, डिपॉझिट जप्त करणार आहात ना तुम्ही, तर लढा ना तिथून तुम्ही. पण हिंमत नसताना, ताकद नसताना त्यांनी मला फोन करून सांगायला पाहिजे होतं, आदित्य माझ्यात हिंमत नाही लढण्यात वरळीत, तू ठाण्यात आहे, ठाण्यात आपण लढू. चला, मी त्यांना सांगितलं तुम्ही ठाण्यातून राजीनामा द्या, तुमच्या मतदारसंघात मी येतो आणि तुम्हाला हरवून दाखवतो. एवढं चॅलेंज द्यायला तयार आहे ना माझ्या हातात केंद्र सरकार आहे, ना माझ्या हातात राज्य सरकार आहे, ना स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ना महानगरपालिका, ना कुठची यंत्रणा आहे तुमच्यावर धाड टाकायला. आणि जेव्हा येईल तेव्हा पण मी तुमच्यासारखं वागणार नाही, कारण माझ्यावर संस्कार झालेत, ते वेगळे झालेले आहेत. पण हे जे गद्दारीचं राजकारण आहे, जे बदनामीचं राजकारण आहे, गलिच्छ राजकारण जे सुरू आहे, इथे देखील त्यांनी ठाण्यात चॅलेंज स्वीकारलं नाही. काल मला सांगतात ह्याच्यापेक्षा मोठं चॅलेंज मी बघणार आहे, हे काय चॅलेंज आम्ही छोट्या लोकांचं घेत नाही. मुख्यमंत्री महोदय, एवढा इगो ठेवणं चांगलं नसतं. आम्ही छोटे जरी असलो तरी आम्ही जनतेतले आहोत आणि जनतेतच राहणारे आहोत, म्हणून एवढे सगळे लोक इथे प्रेम करायला आणि आशीर्वाद द्यायला येतात. पण हे सगळं होत असताना मी त्यांना आज चॅलेंज नवीन देत आहे. गेले एक वर्ष तुम्ही बघत आहात, जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते महाराष्ट्रद्वेष्टे आहेत, सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आलेले आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करत आलेले आहेत, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करत आलेले आहेत, आहेत की नाही, ऐकलं ना तुम्ही. आज मी त्यांना चॅलेंज देते मुख्यमंत्र्यांना की जे अधिवेशन येणार आहे, राज्यपालांच्या भाषणाच्या आधी राज्यपाल बदलून दाखवा, इथून ते निघाले पाहिजेत, महाराष्ट्रातून गेले पाहिजेत. काय नक्की असं अडलंय, काय नक्की बसलंय तिथे लपून, की राज्यपालांनी दोनदा स्वतः होऊन लिहिलेलं आहे की मला पदमुक्त करा, राज्यपाल राहण्याची गरज नाही, राज्यपाल राहण्याची इच्छा नाही, तरी देखील त्यांनी तिथे राज्यपाल म्हणून ठेवलेले आहे. कामचार लागलेले आहेत, जे महाराष्ट्रद्वेष्टी आहेत, महाराष्ट्राच्या विरोधात आहेत, ते कामचार बसवलेले आहेत तुम्ही. म्हणजे एका बाजूला तुम्ही शिवसेना संपवायचा प्रयत्न करता, शिवसेना संपली म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे पाडा, शिवसेना संपणार नाही, ही शिवसेना तुमच्या समोर उभी आहे ती मला दिसत आहे. पण हे एका बाजूला राजकीय परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे परिवार तुम्ही चालवून येतात, ठाकरे परिवार संपवण्याचा प्रयत्न करता, आदित्य ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करता. काल देखील खेडे साहेब त्यांनी माझं नाव न घेता सांगितलं, काही जण मला चॅलेंज देतात, काही जण असं बोलतात, काही जण अरे हिंमत घ्या आणि नाव घ्या माझं आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, नाव घेऊन दाखवा, सांगा तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अंगावर चालून चाललेला आहात, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहात, सांगा आदित्य रश्मी उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहात, सांगा हिंमत असेल तर की शिवसेना फोडण्याचं काम तुम्ही केलेलं आहात, पण ती हिंमत तुमच्यात नाही, धमक तुमच्यात नाही. आणि मग एका बाजूला तुम्ही महाराष्ट्र फोडण्याचं काम करता, दुसऱ्या बाजूला शेतकरी तसेच आहेत, उद्योग संपत चाललेला आहे, म्हणजे महाराष्ट्र मागे जाणार, महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडणार तुम्ही, मोडणार तुम्ही, झुकवणार दिल्ली समोर. आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही महाराष्ट्र द्वेष्टी राज्यपाल त्यांच्या समोर तुम्ही नमन करत राहाल. हे कुठचं राजकारण आहे, कुठच्या राज्यात आपण राहतोय, जणू काही मोगळेही आपल्या समोर आलेले, मोगलांचं राज्य असेल असंही वागणूक देत आहे. आणि मग अनेक कारणं देतात की बंडखोर कशाला झाले, हे गद्दारी कशासाठी केली, आणि कधी सांगतात
की मँडेट वेगळं मिळालेलं आणि झालं वेगळंच. मँडेट वेगळं मिळत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल लोकशाहीमध्ये, मग 2.5 वर्ष तुम्ही मंत्रिपदाच्या खुर्चीवर का बसला होतात मोठी मोठी मंत्रिपदं घेऊन? का कॉन्ट्रॅक्टरची कामं तुम्ही ऐकत होतात आत्ता? मग का तुम्ही मग सगळीकडे क्रेडिट घ्यायला पुढे येतात? का शपथविधीत तुम्ही पहिल्या दिवशी तिथे होतात? होतात की नव्हतात? आणि मग अशा परिस्थितीत जर तुम्हाला वाटत होतं की 2.5 वर्ष तुमच्या मनात खतखत होती आणि चुकीच्या जागी बसलं होतं, पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होतं किंवा मंत्रिपद स्वीकारायला नाही पाहिजे होतं? पहिल्या दिवशी ते करायला पाहिजे होतं. पण हे सगळे जे रात्रीचे यांचे खेळ चालतात, हुडी घालून कोण कोणाच्या घरी कोण कोणाच्या घरी, हे सगळं जे चालतं ना, हेच महाराष्ट्राला आता अंधारात नेत आहे. कधी सांगतात आम्ही हिंदुत्वासाठी युती तोडली. अरे कुठचं हिंदुत्व तुमचं? आमचं हिंदुत्व आहे ते आहे, आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. होय, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब कदाचित देशातले, युपी सोडलं तर इतर राज्यांमधले पहिले मुख्यमंत्री आणि एकमेव मुख्यमंत्री असतील ज्यांनी अयोध्येला 3-4 वेळा जाऊन आलेले आहेत. आणि पहिल्यांदा त्यांनी 2018 सांगितलं की पहले मंदिर फिर सरकार. होय, मी स्वतः तिरुपतीला जाऊन आलो आणि महाराष्ट्रात कधी नाही, कधी कुठचंही आदेश सरकारने दिलं नाही. असं तिरुपतीचं मंदिरच्यासाठी आपण 10 एकर जागा नवी मुंबईला दिली, पण सरकार बदलल्यानंतर ह्या गद्दारांच्या सरकारने त्या जागेला देखील स्थगिती दिली आणि ते तिरुपतीचं मंदिर आपल्या राज्यात येऊ दिलं नाही. हेच सरकार जे हिंदुत्व सांगत असतं, ह्याच सरकारमधल्या एका गद्दार आमदारांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत माहीममध्ये बंदूक काढली आणि मिरवणुकीत चालवली, पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांवर गोळी चालवली आहे, त्यांच्यावर केस झाली आहे आमदारची. पण अजून या सरकारमध्ये धमक नाही आहे की या हिंदुत्व विरोधी आमदाराला, गद्दार आमदाराला जेलमध्ये टाकण्याची. हे यांचं हिंदुत्व आहे, बरोबर आहे? उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये 10 प्राचीन मंदिराला 100 कोटीचा फंड दिला. मी अनेक ठिकाणी जिथे जिथे जात असतो, आता रेणुकादेवीचं जिथे मंदिर होतं तिथून बाजूने आपण गेलो, तिथे देखील फंड दिला. आणि कुठेही आपण मोठे कटआउट होल्डिंग बॅनर लावले नाहीत, कारण हे आमचं कर्तव्य आहे की आपल्याला सर्वांना पुढे न्यायचं आहे. आता जिथून मी आलो, मी अभिमानाने सांगू शकतो की वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचं स्वप्न होतं की औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं, ते आपण करून दाखवलं, उद्धव साहेबांनी करून दाखवलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव करून दाखवलं. पण हे करताना आमचं हिंदुत्व वेगळं कसं तुमच्यापासून? तर आम्ही सर्वांना सोबत घेऊन केलं. धर्माधर्मामध्ये दंगली नाही केल्या, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण नाही केले, धर्माधर्मामध्ये जातीमध्ये वाद निर्माण नाही केले. कारण कुठच्याही धर्माचा कोणी असला तरी रक्त एक असतं आणि तो सामान्य नागरिक असतो, त्याचं काम करणं, त्याची सेवा करणं हे आमचं कर्तव्य असतं. हे आमचं हिंदुत्व आहे. होय, आणि आमचं हिंदुत्व हे पण आहे, ब्रीदवाक्य आहे शिवसेनेचं, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आणि हेच घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. कारण जिथे जिथे जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करून दाखवलेली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, उद्योग आणणं असेल, महाराष्ट्र पुढे नेणं असेल, शाश्वत विकास असेल, हे सगळं हिंदुत्व आमचं घेऊन पुढे चाललंय, सगळ्यांसोबत घेऊन चाललेलो आहे. हे माझ्या पणजोबांनी शिकवलेलं हिंदुत्व आहे, माझ्या आजोबांनी शिकवलेलं हिंदुत्व, माझ्या वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व आहे. हेच हीच जनता, राम राज्य हे आणण्याचं जर असेल तर प्रत्येकाचा आवाज ऐकणं जाणं गरजेचं आहे. आज जी महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे, आज जी परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये, ही जर बदलायची असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं असेल. कारण तुम्हाला सांगतो, ह्यांचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण व्हावा. आणि आपण जर विखुरले गेलो तर हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील आणि वेगळी 5 राज्य करतील, असं चालेल का तुम्हाला? ह्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी आपल्याला लढत ठेवतील, चालेल का तुम्हाला? ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी, ह्यांच्या टोलवाल्यांसाठी, ह्यांच्या उद्योगपत्यांसाठी तुम्हाला लढवत ठेवतील, चालणार आहे का तुम्हाला? चालणार आहे? नाही चालणार. आणि म्हणून आपल्याला एकत्र यायला लागणार. ही जर एकत्र जर ताकद आली तर कोणी आपल्याला हरू शकणार नाही. आणि पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राला सुवर्ण काळात नेऊ. जर ही शपथ जर आपल्याला घ्यायची असेल, ही ताकद जर आपल्याला दाखवायची असेल, तर जरा मला दोन्ही हात वरती करून दाखवा तुमची ताकद. आणि हात वरती करूनच आजूबाजूला बघा, ही जी ताकद आहे ना, ही जी एकजूट आहे महाराष्ट्राची, ही ताकद उद्यासाठी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्ण काळ दाखवेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.